सब्सक्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या। राज्यात सत्तेचे गणित बदलल्यावर भाजपने मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी काँग्रेसचे रवी राजा यांच्याऐवजी आपली विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी अशी मागणी केली। याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे। तसेच नेतृत्वाखाली खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिंदे यांच्या याचिकेवर निकाल दिला। महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसचे रवी राजा यांची विरोधी पक्षनेतेपदी केलेल्या नियुक्तीला जूनमध्ये शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं। केवळ विरोधी पक्षनेत्याचा चेहरा बदलण्यासाठी किंवा हृदय परिवर्तन झाले म्हणून किंवा संख्याबळ जास्त असताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडून नियुक्त केलेल्या विरोधी पक्षनेत्याला त्याच्या पदावरून हटवू शकत नाही असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटलं आहे। महापौरांनी घेतलेला निर्णय न्यायपूर्ण आणि योग्य आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही असे देखील स्पष्ट केले आहे। शिंदे यांनी केलेल्या याचिकेनुसार 2017 पालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने तटस्थ राहण्याचा निर्णय घेऊन सत्ताधारी पक्षाची हातमिळवणी केली नाही तर विरोधी पक्षनेते पदही स्वीकारले नाही, त्यामुळे हे पद काँग्रेसला गेले। आता त्यावर हृदय परिवर्तन झाल्यानं 2020 विरोधी पक्षनेते पद भाजप मागू शकत नाही असे रवी राजा यांच्या वतीने जोएल कार्लोस यांनी न्यायालयात सांगितले आहे।